हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज बनवणार आहे मी पास्ता। त्यासाठी मी सगळ्यात अगोदर गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे टोपामध्ये। आता मी एक पळी त्यामध्ये तेल टाकणार आहे। तेल का टाकायचं आहे की पास्ता एकमेकांना चिपकणार नाही। त्यासोबत मीठ टाकती आहे। थोडंसं टाकायचं आपल्याला मीठ। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण हा पास्ता टाकणार आहोत। मी पास्ता 3 कप घेतलेला आहे। 5 ते 6 लोकांसाठी बनवण्यासाठी 3 कप मी घेतलेला आहे पास्ता। आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये पास्ता टाकूया। पाण्याला छान उकळी आली आहे। आता हा पास्ता टाकून घेते मी। पास्ता शिजण्यासाठी 10 मिनिटं लागतात, तर 1 ते 2 वेळेस आपण मध्ये चेक करायचं आहे। पास्ता झाकण ठेवून शिजवायचं नाही आहे। मग मी एकदा चेक केलं होतं, बघा 50% शिजलेला आहे। आणखीन आपल्याला म्हणजे 90% शिजून घ्यायचं आहे आपल्याला। हा चेक करूया, थोडा बाकी आहे म्हणजे शिजलेलंच आहे प्रॉपर। हे बघा शिजलाय पास्ता आपला। गॅस बंद करते। मी इथे चाळणी घेतलेली आहे। आता त्या चाळणीमध्ये हा पास्ता मी काढून घेणार आहे। खाली टोप ठेवलेला आहे। हा सर्व पास्ता मी काढून घेते चाळणीमध्ये आणि त्याच्यावर आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून तो पास्ता एकमेकांना चिकटणार नाही। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात 3 पळी तेल ओतून घेते मी। आता आपण त्यात टाकणार आहोत लसूण। बघा मी काय घेतलेलं आहे, ते टोमॅटो घेतले 2, थोडेसे वाटाणे घेतले, कांदे घेतले 2 बारीक चिरून, लाल मिरची घेतली आहे चिरून आणि लसूण घेतलेला आहे बारीक चिरून। तर सर्वात अगोदर लसूण टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता, शिमला मिर्च, गाजर, फरसबी टाकू शकता तुम्ही, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं आहे। मी एकदम साध्या पद्धतीने बनवते आहे। लसूण आणि हिरवी मिरची टाकून थोडीशी गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचा आहे कांदा, तर कांद्याला आपल्याला लाल नाही करायचा आहे। मिक्स करूया। टोमॅटो केचप घेतलेला आहे इथे मी। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवती आहे। कांदा बघा जास्त लाल पण नाही झाला आहे आपला, थोडासा खच्चच ठेवायचा आहे। आता आपण टाकणार आहोत वाटाणा। त्याचसोबत आता आपण टाकूया टोमॅटो। टोमॅटो चांगला मॅश होऊ द्यायचा आहे म्हणजे चांगलं शिजून घ्यायचं आहे। टोमॅटो शिजून घेते मी।
बघा छान सॉफ्ट झालाय. आता आपण त्यात टाकणार आहोत लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर 1 चम्मच टाकते मी. लहान मुलं खात असतील तर तुम्ही स्किप करू शकता. पण ही कलरवाली लाल मिरची पावडर आहे आणि मीठ टाकते चवीनुसार. मिक्स करूया आणि थोडीशी हळदी पावडर टाकणार आहे. मिक्स करून घेऊया. बघा छान रंग आलेला आहे. गॅस स्लो करूया आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया. आपला मसाला जळणार नाही. आणि टोमॅटो पण चांगलं सॉफ्ट होईल. आता आपण टाकून घेऊया पास्ता. तर बघा पास्ता छान शिजलाय, नरम झालाय. तर मी इथे माझ्याकडे आहे पास्ता मसाला. मी टाकते इथे पास्ता मसाला. तुम्ही मिक्स हर्ब किंवा ओरेगनो वगैरे टाकू शकता. मिक्स करून घेऊया. तर त्यानंतर टाकूया पास्ता. पास्ता टाकून घेऊया. पास्ता टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. मी ते पास्ता टाकून घेते सर्व. लहान मुलांना तर खूप आवडतं. इव्हिनिंगला तुम्ही नाश्त्यासाठी देऊ शकता त्यांना. पास्ता तर खूप प्रकारचा बनवला जातो पण मी साधा सोपं बनवलेला आहे. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिक्स करून घेऊया आपण. चांगलं मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये टाकते टोमॅटो केचप. दोन ते तीन चम्मच टाकले मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. चिली सॉस सुद्धा टाकू शकता तुम्ही. मिरचीच्या ऐवजी चिली, रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस टाकू शकता. बघा छान झालेला आहे पास्ता आपला. साध्या सोप्या पद्धतीने बनवला आहे मी. आता प्लेटमध्ये आपण डिश आउट करून घेऊया. पास्ता रेडी झालेला आहे. तर कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.